नमस्कार मित्रांनो, आपण आता आहोत वाघोलीमध्ये. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण पुण्यामध्ये पुणे सिरीज करतोय पोह्यांसाठी. तर आता आपण आलेलो आहोत समाधान पोहे. दादा नमस्कार, स्वागत आहे तुमचं. तुमचं नाव? आदित्य कांबळे. आदित्य भाऊ, किती वर्ष झाले तुम्ही इथे समाधान पोहे चालवताय? जवळजवळ आता 6 वर्ष झाले. 6 वर्ष झाले. मी ऍक्च्युली वाघोलीमध्ये माझा भाऊ राहतो, त्याने मला सांगितलंय की भाई वाघोलीमध्ये आला आणि इथे तू पोहे खाल्ले नाही, तर तू मॉर्निंग ब्रेकफास्ट केला नाही. नेमकी काय म्हणजे काय एवढं वाघोलीकरांना प्रेम काय लोकेशनचं? शेंगदाणे म्हणा, तेल म्हणा, आम्ही चांगल्या प्रकारचं वापरतो. आणि त्याच्याबरोबर एक तर्री असती, एक नागपुरी स्टाईल. अच्छा, नागपुरी स्टाईलची तर्री. इक पुण्यामध्ये तर्रीला सॅम्पल म्हणतात ना? सॅम्पल सॅम्पल. नागपुरी तर्री सॅम्पल असतं आणि परत शेव असती, दही पण घेतात. आणि आम्ही म्हणजे कसं पोट भरून भेटतो नाश्ता, नाही का 20 रुपयामध्ये. त्यामुळं अच्छा गिराईक येतात, नाही का? त्या तुमची आणि जर्नी कशी झाली, नेमकं सुरू कसं केलं होतं, काही सांगाल त्याच्याबद्दल? आम्ही 2018 पासून सुरू केलं होतं, 2016 पासून, नोव्हेंबर 2016. आणि ज्यावेळेस मी सुरू केलं त्यावेळेस छोटासा टेबल होता आणि एक पावशेर अर्धा किलो पोहे बनवायचे रोजचे. याच ठिकाणी टेबल होता छोटासा आणि पावशेर अर्धा किलो पोहे. ओके. आणि मग जशी गिराईकांना आवडत गेली टेस्ट, तसं मग वाढत गेली. आज आमच्याकडं मिनिमम 60-65 किलो रोजचे पोहे जातात. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे खरंच वोकल फॉर लोकल. मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं असेल तर लोकल बिझनेसला सपोर्ट करा. आणि त्याचं कांबळे भाऊ एक जिवंत उदाहरण आहे. तुम्ही पाहू शकता म्हणजे किती छोट्या सेटअपपासून आज पूर्ण रहदारी पूर्ण इथेच आहे वाघोलीकरांची. आणि मेन म्हणजे मेन रोडपासून आमचं 100 मीटर आतमध्ये आहे दुकान. हा बरं. तरी पण म्हणजे आतमध्ये असून सुद्धा येतात ग्राहक, नाही का? करेक्ट. तुम्ही पार्सल वगैरे सगळं देतो? हो, पार्सल असतं. आणि त्याच्याबरोबर आम्ही एक हे ठेवलेलं आहे, शाबुदाना खिचडी उपवासाची. इथे बऱ्याच ठिकाणी अशी भेटत नाही. आपल्या इथे 30 रुपयामध्ये फुल भेटते एकदम, नाही का? मग ते उपवासाचं मग सेपरेट बनतं का? सेपरेट बनतं. त्याच्याबरोबर दही असतं वरून आणि याच्याबरोबर तर्री असते. आणि जर पोह्याला दही लागलं तर दही पण खातात. आणि आमचा स्पेशल समाधान पोहे म्हणून आम्ही आता एक 2 वर्षापूर्वीपासून मसाला लॉन्च केलेला आहे. तो तुमचं समाधान पोहेचा मसाला सुद्धा मसाला आहे. तो जर तो खाल्ला तर मग गिराईक म्हणजे कुठं जातच नाही, डायरेक्ट नाथखोळा नाथखोळा म्हणजे ते आवर्जून येतातच गिराईक. क्या बात आहे. आणि तुमची टॅगलाईन पण फार आवडली मला, काही नाती ही पोह्यांनी जुळतात. आणि दुसरी एक आहे, चवीचे खाणार त्याचे समाधान होणार. ह्या दोन्ही पण मी स्वतः तयार केलेले आहेत. म्हणजे असं कुठं डबिंग नाही किंवा मग नाही का हे दुसऱ्याचं हे करून नाही, पूर्ण आपण म्हणजे लोक वगैरे सगळं आपण स्वतः केलेले. क्या बात आहे, क्या बात आहे. एक नंबर समाधान भाऊ, फार छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि पुणेकर आणि त्याचबरोबर जेवढे महाराष्ट्रात लोक हा व्हिडिओ पाहणार आहेत, सगळ्यांना आपलं वाघोलीचं समाधान पोहेबद्दल माहिती लोकेशन माहीत पडेल. एकदा जस्ट लोकेशन सांगता का ऑडियन्सला? वाघोलीमध्ये केसनंद फाटा, केसनंद फाट्यापासून दत्त मंदिर 100 मीटर आतमध्ये, दत्त मंदिराच्या पाठीमागे. ओके. आवळवाडी रोड, दत्त मंदिराच्या पाठीमागे. ओके. मित्रांनो, तुम्हाला लोकेशन आलं, गुगल आहे का नाही? हे गुगल नाही, गुगलला प्लीज ऍड करून द्या. म्हणजे कसं कोणी बाहेरून येणार असेल तर ऍड्रेस गुगल केला की लगेच येऊन जाईल. थँक्यू सो मच कांबळे भाऊ, तुम्ही वेळ दिला आणि भरपूर गर्दी आहे आता म्हणून लवकर सुद्धा आलो होतो आम्ही. आज तुमच्या माध्यमातून मी विनंती करेन की एकदा अवश्य भेट द्या, तुम्हाला नक्कीच आवडेल. म्हणजे लांब जरी आले तरी असं वाटणार नाही तुम्हाला की एवढ्या लांब येऊन म्हणजे काहीच भेटलं नाही. म्हणजे एकदम म्हणजे तुम्हाला समाधानच वाटत नावाप्रमाणे. अगदी बरोबर. थँक्यू सो मच. थँक्यू. येस. अरे बापचे.
तुम्हाला किती पाहिजे एक शाबदाना पार्सल करा काना पोहे कसे आहेत? यमी आहेत. इथे वर बघ. आता फायनली आपण समाधान पोहे टेस्ट करणार आहोत, ज्याच्यासाठी आपण व्हिडिओला आलोय वाघोलीला. ही पोहे सिरीज ही चटणी होती का तुम्ही याच्याबद्दल बोलवलं? थोडी थोडी कमी झाला तिखट वाटते. तिखट नाही क्या बात आहे. आणि सॅम्पल सुद्धा द्याल थोडस. नंतरून दही पण ट्राय करा. नक्कीच नक्कीच दही पोहे ट्राय करा. दही पोहे सगळे जे आहेत सगळं 20 रुपयाला आहे का? हो 20. दही पोहे, सॅम्पल पोहे, मसाला पोहे ज्याला जे आवडते ते आम्ही 20 रुपयाला. ओके. आणि शाबुदाना खिचडी 30 रुपयाला असते. आणि एक उपमा पण आहे आपल्याला समजा बेसिक. हा चालेल. सो मित्रांनो, समाधान पोहे आपण आता टेस्ट करणार आहोत. लेट्स सी कसे आहेत. आमचा काना ऍक्च्युली फार एक्साइटेड होता, तो बसला ते खायला. कसे आहे काना पोहे? कसे आहेत? यमी आहेत. फार चवीने खातो वर का दरवेळेस इथले पोहे. बाय द वे अभिजित दादा आपल्यासोबत, त्याचं रेकमेंडेशन आहे समाधान पोहे, आणि आज आपण हे टेस्ट करणार आहोत. समाधान पोहेला आपण आहोत आता. पूर्ण तुम्ही मेकिंग पाहिली त्यांची पोह्याची आणि गर्दी पण वगैरे पाहिली. एकदम मस्त आहे की लोकल लोकेशन आहे पण एकदम फेमस आहे वाघोलीमध्ये. त्यांचे ब्रांचेस वगैरे कुठे नाही आहे, पण ही जी पोहे सिरीज आपण करतोय याच्यात काहीतरी एक वेगळा युनिक आपण कॉन्टेंट पाहिला याच्यात. आता पोह्याबद्दल बोलूया मित्रांनो. मस्त आहे की 10,000 रुपये किलो असलेला लिंबू घेतला आपण या ठिकाणी. त्याच्यानंतर यांचा जो समाधानचा मसाला आहे फेमस, ज्याच्याबद्दल कांबळे दादा बोलत होते ते आहे. त्याच्यानंतर पोहे आहेत आपले मस्त की बारीक शेव दिलेली आहे, रस्सा दिलेला आहे याच्यात, आणि ज्याला पुण्यामध्ये सॅम्पल म्हणतात. सो दिस इज समथिंग जो मैंने पोहा विथ सॅम्पल लिया आहे आज. सो आता टेस्ट करूया. हो हो पोहे विथ रस्सा म्हणजे पोहे विथ सॅम्पल इज द बेस्ट कॉम्बिनेशन गाईज यू कॅन एव्हर हॅव. आय डोंट नो सांबर सोबत कसं वाटतं किंवा दुसऱ्या टाईपची पण बरेच पोहे आपण कव्हर करणार आहोत, त्यात सुद्धा लक्ष देईल. पण पोहे आणि भाई रस्सा बेस्ट नंबर. एक जण समाधान पोहे नक्की भेट द्या वाघोलीला. आणि आपला सर आपला हा काय पुतणा आहे माझा हा. हॅलो बोल. सो आता तो सुद्धा आहे सोबत. अभिजित दादा आहे. मसाला स्टोरी दिसायला तर मीडियम स्पायसी दिसतोय किंवा तिखट असू शकतो, गॉड नोज. कॅन नॉट रिस्क इट कारण की बरंच शूट करायचं आहे आणि गर्मी पण बरीच होणार नंतर दुपारी. जास्त तिखट नाही आहे बट एक हलकीसा तिखट चव आहे. म्हणजे जर इनकेस तुम्ही प्लेन पोहे घेतले त्याच्यात मिक्स करून खाऊ शकता. चला तर मंडे जाऊया आता पुढच्या लोकेशनला, जे असेल आपलं पुणे शहरातलं.
आणि मे बी काहीतरी मोठा ब्रँड असेल किंवा लोकल स्टोअर असेल. लेट सी, लेट चेक इट आउट द नेक्स्ट लोकेशन.